नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण ऐकत आहात दिवसभरातील निवडक पण महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारं बुलेटिन. काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. कॅपिटल हिल हिंसाचार प्रकरणावरून अमेरिकन सिनेटमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची सुनावणी सुरू होती, त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचाराला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार नसल्याचा निर्णय अमेरिकन सिनेटने दिल्यानंतर ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 6 जानेवारी रोजी कॅपिटल हिल येथे हिंसाचार झाला होता. ट्रम्प यांनी आंदोलकांना चिथावणी दिली होती असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशाशिवाय केवळ संशयावरून कोणालाही ताब्यात घेण्यास आणि खाजगी मालमत्तांवर छापे घालण्यास अटकाव करणारे कायदे म्यानमारमधील लष्करी राजवटीने निलंबित केले आहेत. तसंच देशात झालेल्या लष्करी बंडाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींना अटक करण्याचे आदेशही सुरक्षा यंत्रणेला देण्यात आले आहेत. ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बंगळूरमधील 21 वर्षाच्या क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट दिशा रवीला अटक केली आहे. दिशा रवी ही 21 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता असून प्रसिद्ध फ्रायडे फॉर फ्युचर या कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक आहे. 4 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात केस दाखल केली होती. तुम्हाला न्याय मिळवायचा असेल तर कोर्टात जाऊ नका. भारताची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून तुम्ही न्याय मागायला कोर्टात जाता तेव्हा मळलेली कपडे धूत बसता, पण तिथे तुम्हाला काहीच मिळत नाही असं बेजबाबदार विधान माजी सरन्यायाधीश आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. कोर्टात जाणं म्हणजे पश्चाताप करण्यासारखं आहे असंही त्यांनी म्हटलंय. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या 80 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांबाबत हरियाणाचे कृषी मंत्री JP दलाल यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. जे आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडले आहे ते घरी बसले असते तरी मेले असते असं म्हणत आंदोलकांवर टीका केली. या विधानानंतर गदारोळ होताच त्यांनी माफी मागितली आहे. मुस्लिम अगर ख्रिश्चन धर्मात प्रवेश करणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर असा उमेदवार लोकसभा अथवा विधानसभेची निवडणूकही लढवू शकणार नाही असे केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी ओमर अब्दुल्ला यांनी काही छायाचित्र ट्विटरवर शेअर करत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या घरासमोर पोलिसांच्या 2 गाड्या उभ्या असल्याचंही दिसत आहे. राज्यघटनेने दिलेला आंदोलनाचा अधिकार म्हणजे मनाला येईल तेव्हा कधीही आणि कोठेही आंदोलन करणे नव्हे. या अधिकाराबरोबरच काही कर्तव्य देखील असतात असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने आज मागील वर्षी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशांचा फेरविचार करण्यास नकार दिला आहे. या संदर्भातील याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तर या होत्या सभोवतालच्या घडामोडी. मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज आपण जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओखाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.